नमस्कार, मी चेतन इंगळे. आपण पाहत आहात एमबी लाईव्ह. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया टॉप 5 हेडलाईन्स. 2002 मधील गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट. दंगल पूर्वनियोजित नव्हती, नानावटी अहवालाद्वारे स्पष्ट. मनोहर जोशींचे मत, त्यांची स्वतःची वैयक्तिक भावना, शिवसेनेची ती भूमिका नाही. नीलम गोरे. महिंदरमध्ये ऑरेंज रुग्णालय समोरील गोडाऊन ठरले, मद्यपान करणाऱ्यांसाठी परवानी. मनपाच्या कारवाईची आता प्रतीक्षा. बिबट्या वाघाची कातडी तस्करी करणाऱ्या 2 इसमांना अटक, नवघर पोलिसांनी केली कारवाई. महिंदरमधील स्वर्गीय प्रमोद महाजन सभागृहाची 2 नावे, सभागृहाला देण्यात आले गोल्डन पेटल बँक्वेट असे दुसरे नाव. पाहुयात बातम्यांचे विस्तारित स्वरूप. सर्वप्रथम मोठी बातमी, 2002 मधील गुजरात दंगल प्रकरणी नानावटी आयोगाचा अहवाल आज गुजरातमध्ये विधानसभेत सादर करण्यात आला आहे. आयोगानं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. गुजरातमधील दंगल पूर्वनियोजित नव्हती असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणी स्थापन केलेल्या नानावटी आयोगाचा अहवाल आज बुधवारी राज्य विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आयोगानं क्लीन चिट दिली आहे असं गृहमंत्री प्रदीप सिंह यांनी सांगितलं. वळूयात पुढील बातमीकडे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेनेने भाजपसोबत राहणेच योग्य ठरेल असे स्फोटक विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष एकत्र राहिले असते तर ते योग्य झाले असते, मात्र सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना ही युती नको आहे अशी खंत मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. शिवसेनेने भाजपसोबत राहायला हवं असं माझं मत असलं तरी त्याबाबत निर्णय पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे असंही जोशी यावेळी म्हणाले. जोशी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेना आणि भाजपाने एकत्र काम केल्यास दोघांचाही फायदा होईल हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वक्तव्य शिवसेनेने खोडून काढलं आहे. मनोहर जोशी यांनी मांडलेलं मत हे त्यांची वैयक्तिक भावना आहे, ती पक्षाची भूमिका नाही असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं. वळूयात पुढील बातमीकडे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानासमोरील कारवाई करण्यात आलेली. रस्त्यावरील पडीक आणि बेवारस वाहने मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून भाईंदर येथील ऑरेंज रुग्णालयासमोरील गोडाऊनमध्ये लावण्यात येतात. या गोडाऊनला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्या कारणाने अनेक वेळा वाहनांचे सामान चोरीला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. इतकेच नाही तर या गोडाऊनला रात्रीच्या वेळेस बारचे स्वरूप पाहायला मिळत असून या बेवारस गाड्यांच्या गोडाऊनमध्ये मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढताना दिसून येत आहे. गोडाऊनच्या या बदलत्या रूपावर मनपा केव्हा कारवाई करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. पुढील बातमी नवघर पोलिसांच्या कारवाई संदर्भातील. नवघर पोलिसांमार्फत 10 डिसेंबर रोजी बिबट्या वाघाची कातडी तस्करी करणाऱ्या 2 इसमांना अटक करण्यात आली आहे. महिंदरमधील गोल्डन सर्कल येथे बिबट्या वाघाची कातडीची विक्री करण्यात येणार अशी माहिती नवघर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळ्याद्वारे अंकित जयेश थोरात आणि रवींद्र वसंत पटेल या इसमांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 10 लाख किमतीची बिबट्या वाघाची कातडी जप्त करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पुढील बातमी भाईंदरमधील स्वर्गीय प्रमोद महाजन सभागृह संदर्भातील. मीरा भाईंदर महापालिकेतर्फे बाळासाहेब ठाकरे मैदानासमोरील उभारण्यात आलेल्या सभागृहाला स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात आले होते. या सभागृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या सभागृहाच्या ठेकेदारानं आपली मनमानी सुरू केली असून सभागृहाचे डेस्कवर स्वतःच्या कंपनीचे गोल्डन पेटल हे नाव दिल्याने भाईंदरकरांना संताप व्यक्त केला आहे. टेरेसला दुसरे नाव देण्यात आल्यामुळे स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा अपमान झाल्याची भावना महाजन समर्थक करत असून हा सभागृह पालिकेचा आहे, ठेकेदाराच्या मालकीचा नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तुर्तास इथेच थांबूया. एमबीएलतर्फे तुम्हा प्रेक्षकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की जर तुमच्या परिसरात काही समस्या असतील, काही चांगले वाईट घटनांचे प्रसंग तुम्ही अनुभवत असाल तर आम्हाला निश्चित कळवा आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर. आमचा हेल्पलाईन क्रमांक आहे 9920750750. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एमबी लाइव अनफोल्ड न्यूज़.